हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू द तुमच्या भावाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत त्या ड्रॅगनला ठार. तर त्या ड्रॅगनला आपण एकटा जाऊन ठार करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघायचं, आपण त्या ड्रॅगनला कसं मारतो, त्या ड्रॅगनला मारण्याची टिप्स अँड ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि शेवटपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मारायचं आहे. आणि तुम्ही एकट्याने जर त्या ड्रॅगनला मारला असेल तर ते कमेंटमध्ये सांगायचं. तर आपण चालू करूयात व्हिडिओ. चला लेट्स गो, या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्या ड्रॅगनला मारण्यासाठी फक्त 2 ते 3 गोष्टी अशा आहेत का ज्या लक्षात ठेवायच्या आहे. त्या तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्ही 100% एकटे जाऊन तिथं त्या ड्रॅगनला मारू शकता. तर मी त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, बघा या व्हिडिओमध्ये. आणि सुरू करूयात आपण त्या व्हिडिओची पुरी पहिल्यापासून प्रथा. तुम्हाला मॅपमध्ये अशा 4 लोकेशन दिसतील, त्या 4 लोकेशनवर तुम्हाला जायचं आहे. किंवा त्या 4 लोकेशनच्या ऐवजी त्या 4 लोकेशनच्या बाजूला 4 दरवाजे पण असतील, तिथं पण तुम्ही जाऊन त्या लोकेशनवर जाऊन त्यांना मारू शकता. तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्या लोकेशनवर जायचं आहे, मग आपण पुढचं बघू. या इव्हेंटवर आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले या गुफेमध्ये यायचं. त्या गुफेमध्ये आल्यानंतर खाली जायचं. खाली गेल्यानंतर तुम्हाला एक स्टेज दिसेल, त्या स्टेजच्या खाली एक पेटी असेल. त्या पेटीमधून तुम्हाला एक हॉर्न घ्यायचं आहे. त्या हॉर्नसारखं तिथं असतं, त्या पेटीमध्ये असतं, ते डायरेक्ट तुम्ही पिकअप करू शकता. ते पिकअप केल्यानंतर डायरेक्ट त्याला उचलायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला लुटता येईल तोपर्यंत लुटून घ्यायचं. पूर्ण लूट झाल्यानंतर आपली पुढची प्रोसेस चालू होती. तर लुटायचं फटाफट. आणि पुढच्या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा हे असं तुम्हाला मेसेज येईल का तुमचा दरवाजा ओपन झाला आहे, तुम्हाला ते हाऊन टू वाजवायचं आहे. त्याच्यानंतर ते एक दरवाजा येईल, त्या दरवाज्यामध्ये घुसून डायरेक्ट तिथं राडा करायचा आहे. ते मेसेज आल्या आल्या ते उघडायचं. ते उघडल्यानंतर त्याच्यात घुसायचं. ते घुसल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होती. तिथं गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ड्रॅगनच्या दरवाजापाशी जायचं. ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो, ती बघा फास्ट फॉरवर्डमध्ये. लेट्स गो, सुरू करूया. आता इथं तुम्ही जवळजवळ आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, तिथं जाऊन तुम्ही तो दरवाजा उघडायचा आहे. तो दरवाजा उघडल्यानंतर पुढची प्रोसेस बघा आपण काय राडा करतो. सरळ तिथं इव्हेंटवर जायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला असे बॉक्सेस दिसेल, ते तुम्ही सगळे बॉक्सेस पहिले फोडून घ्यायचे. आणि मग आपण काय करू, ते सगळे बॉक्स फोडणं झाल्यानंतर तुम्हाला ड्रॅगनला मारायला सुरुवात करायची. कारण ते बॉक्स आपल्याला शेवटला कामा येतील. कारण तुमच्या ॲमो वगैरे संपल्या ना तर तिथून डायरेक्ट तुम्ही ॲमो घेऊ शकता बिना काही करता, आणि टाईमपास नाही होणार. त्या ड्रॅगनला तुम्हाला फक्त अशा ठिकाणी मारता आहे जिथं त्याचे जे पार्ट ग्लो करत आहे त्या ठिकाणी मारायचं आहे, म्हणजे चमकतात. त्या पार्टला तुम्हाला जर मारलं तर त्याची हेल्थ लवकर लवकर जाते आणि लवकर आपण त्याला मारू शकतो. तर त्या ड्रॅगनला तुम्हाला एक M249 आणि एक कोणती पण AR घेऊन जायची. त्याच्यात 50 मॅग असलं पाहिजे तर तुम्ही राडा करू शकता. तर त्याला फक्त असं मारायचं आहे का एका ठिकाणी थांबायचं नाही. एका ठिकाणी जर तुम्ही थांबले तर तुमचा पेटी कन्फर्म. तर एका ठिकाणी थांबायचं नाही, एका ठिकाणी फक्त कंटिन्यू जिगल देत राहायचं.
हलत राहायचं, काहीच टेन्शन नाही घ्यायचं, फक्त हलायचं, एका ठिकाणी तुम्हाला थांबायचं नाही. जर तुम्ही एका ठिकाणी थांबले तर तो तुमची पेटी करणार, तो तुमचा गेम करणार. तर तो गेम करण्यासाठी न जो गेम वाचवण्यासाठी तुम्हाला पळत राहायचं. तर बघा परत प्लेअरला मारायचे. तर माझ्याजवळ आला होता एक दोन प्लेअर, त्याला मी फार केलं आणि त्याला मारू शकलो. तर तुम्हाला ते वाचायचे, कारण ते तुम्हाला येऊन मागून मारू शकतात. तुम्ही ड्रॅगनला मारा त्याच्यावर तुम्हाला मारू शकता. ड्रॅगनला मारल्यानंतर थोडीफार जाते, एवढी नक्की ती इथं तुम्हाला दाखवतो तुम्ही. आता ड्रॅगन झालेलं आहे, त्या ड्रॅगनला मारणं झालेलं आहे आपलं. त्यामुळे ती एक खाली पेटी उभी आहे, त्या पेटीला मार ड्रॅगनला मारल्यानंतर पेटी आल्यानंतर ते पेटीला उकडायचं, त्यात थोडीफार लूट राहते, एवढी पण होती. ही लूट तुम्ही खाली पण त्या ड्रॅगनच्या इव्हेंटवर जाऊन पण करू शकता. इथं याची काही गरज नाही, पण मग नाही म्हणून मी त्या ड्रॅगनला मारायला दाखवलं आहे. असं तुम्ही त्या ड्रॅगनला एकटं मारू शकता. तर आणि हो, त्या ड्रॅगनला मारल्यानंतर तुम्हाला कोणतंही टायटल भेटत नाही. एक अचिव्हमेंट आहे, ती अचिव्हमेंट कम्प्लीट होते आणि तुम्हाला रिकॉल कार्ड वगैरे काहीच भेटत नाही. पहिले तरी ते पबजीमध्ये आहे रिकॉल कार्ड आणि ते इथं नाही आहे. तर या व्हिडिओत एवढंच आहे. तर भेटूत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑलवर करा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.